अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे मालमत्तेच्या वादातून अपहरण झाल्याच्या तसेच खुनाच्या घटना घडण्याचे प्रमाण देखील आता वाढले असून अशीच एक धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातून समोर आली राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे दोघे गुरुवारी दुपारपासूनच न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते राहुरी तालुक्यातील उंबरे येथे ही धक्कादायक घटना पंचवीस जानेवारी रोजी घडली पोलिसांनी तातडीने सूत्र फिरून चोवीस तासाच्या आत मुख्य आरोपी व त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेत या हत्याकांडांचा उलगडा केला मात्र हे हत्याकांड का झाले हे ऐकून तुम्ही देखील व्हाल नेमकं काय आहे हे दुहेरी हत्याकांड हे कसे व का घडले हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या दिवशी नेमकं काय घडले वकिली पेशा असलेले राजाराम जयवंत आढाव तसेच ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकील व्यवसाय करतात राजाराम आढाव हे गुरुवार म्हणजे पंचवीस जानेवारी रोजी दुपारपर्यंत राहुरीतील न्यायालयात त्यांचे कामकाज सुरू होते त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते नगर येथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांची पत्नी मनीषा आढाव यांना देखील बोलवून घेतले अशी माहिती मिळाली होती दोघेही गे नगरला गेले आणि तेव्हापासूनच हे आडाव दाम्पत्य हे बेपत्ता झाले ती संशयित कार आणि केसचा उलगडा रावरे आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आडाव यांच्या बेपत्ता तक्रारीची दखल घेत तपास देखील सुरू केला राहुरी न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही मधील चित्रकरण देखील पोलिसांनी तपासले याशिवाय आडाव वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र होते यांची माहिती देखील त्यांनी संकलित केली यात मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार फिरत असल्याचे देखील पोलिसांना आढळून आले या कारचा शोध घेतल्यावरती ती रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण दुशिंग वापरत असल्याचे देखील समोर आले तसेच दुशिंग यांच्या वॉरंटबाबतचे प्रकरण देखील आढाव वकील या दाम्पत्याकडे होती अशी पाय माहिती देखील पोलिसांना समजली पोलिसांनी तातडीने दुशिंग याला ताब्यात ताब्यात घेत त्याची चौकशी केली त्याने साथीदारांच्या मदतीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे देखील त्याने कबूल केले स्वतःच्या गाडीत बसवून घेऊन आडाव दाम्पत्याला त्यांच्याच घरी घेऊन गेले तेथे दोघांचे हातपाय देखील बांधून ठेवले पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली परंतु आडाव दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला त्यातून आरोपीने आडाव यांच्या त्यांच्याच घरामध्ये पाच ते सहा तास छळ देखील केला कसे घडले होते हे हत्याकांड ते आपण पाहू आरोपीने आपल्या साथीदारांच्या सहाय्याने आडाव दाम्पत्याला कारमध्ये बसून त्यांच्याच मानोरी गावाच्या बाहेर घेऊन गेले सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना मारण्याचा कट त्यांनी केला अडा दाम्पत्याचे मृतदेह त्यांनी स्मशानभूमीजवळ एका विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले दाम्पत्याची कार ही राहुरी न्यायालय परिसरात लावली अशी माहिती दुशिंग याने पोलिसांना दिली आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्या वकिलाला वकिल खुद्द आरोपीने खंडणीसाठी वेटीस धरले व खंडणी देण्यास विरोध केला असता दाम त्या दाम्पत्याची निर्गुणपणे हत्या केल्याचे हे माध्यमातून उघड झाले दुहे हत्याकांडाचा उलगडा पोलिसांकडून झाला मात्र या हत्याकांडाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे चित्र हे राज्यासमोर प्रकट झाले आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा व्हॉट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद